नमस्कार, मी सचिन। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। देणार नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी। कल्याणच्या हाजी मलंग परिसरातील शेतकऱ्यांनी हक्काच्या जमिनींचा ताबा मिळवण्याकरिता केले उग्र आंदोलन। आंदोलनात वाहनांची जाळपोळ आणि रास्ता रोको। शेतकऱ्यांच्या आंदोलनात जनादेशचे साहसी कव्हरेज। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं जाणून घेतलं खरं स्वरूप। नवी मुंबई पालिका सभागृहाची महासभा संपन्न। सभेत माजी आयुक्त मुंडेंच्या निर्णयावर फेरविचाराची मागणी। सॅनिटरी नॅपकिनच्या खेडोपाडी सेवेसाठी वारकरी महिला उपोषणात सहभागी। सॅनिटरी नॅपकिनला GST वगळण्याची प्रमुख मागणी। आणि मुंबई बँकेतून पगार घेण्यास शिक्षकांचा नकार। चेंबूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयावर सरकारी अध्यादेशाविरोधात शिक्षकांचा मोर्चा। कल्याण हाजी मलंग परिसरातील नेवाळे फाटा येथे शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनाच्या प्रसंगी आपल्या जनादेश वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश पाटील सर यांनी प्रत्यक्षात स्वतः या बातमीचं संकलन केले। या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, त्यांच्या मागण्या आणि एकंदरीतच आंदोलनाचं स्वरूप याबाबत त्यांनी थेट आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पाहूयात या आंदोलनाचा हा ग्राउंड रिपोर्ट। हा जन आंदोलन अतिशय उद्रेक याच्या पुढे सुद्धा होणार आहे, कारण आमच्या पूर्वजांपासून वडिलोपार्जित पासून ज्या जागा आम्ही कसतोय त्याच्यामधून आमचा उदरनिर्वाह होतो। भाजीपाला लावतात, शेती लावतात आणि ती पोटाची हक्काची शेती जर आमची ही शासनाकडून केंद्र सरकार जर हिसकावून घेत असेल तर आमचा इथे रक्ताच्या थारोल्या आणि आमचा प्राण गेला तरी आम्ही मागे हटणार नाही। आमची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे, सातबारा हा कोरा झालाच पाहिजे। हा आमचा ब्रिटिश सरकारपासून भाडेतत्वावर ही जागा घेतली होती, तेव्हापासून ते आतापर्यंत हा जनआंदोलन चालू आहे। परंतु शासनाने कित्येक वेळा आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून आंदोलन करून कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही, पण आता हा शासनाचा अतिशय आमच्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे। तरी सातबारा कोरा झाल्याशिवाय जागा ही आमच्या आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही हा आंदोलन थांबवणार नाही। शांततेपणे चाललेलं आंदोलन सरकार लक्ष देत नाही आणि त्यांनी उग्र आंदोलन केले। एकूण किती गाव याच्यामध्ये गेलेले आहेत आणि किती गावकडे यात उतरलं त्यांच्याशी बोलूया। एकूण किती गाव यांच्यामध्ये बाधित झालेले आहेत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे? 17 गाव 17-18 गाव आहेत, 17-18 गावात। परंतु आम्हाला शेतकऱ्यांना, जेव्हा आमच्या ग्रामीण मधले शेतकरी आहेत, यांना सरकारने न्याय दिलाच पाहिजे सरकारच्या माध्यमातून। आणि जर सरकारने न्याय नाही दिला तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला तयार राहणार आहे, आंदोलन आम्ही बंद ठेवणार नाही। अजून काही गावकरी त्यांच्याशी बोलूया, काय सांगत सर आपण एकूण कशा प्रकारचे आंदोलन आहे? ह्या जमिनी 1939 साली ब्रिटिशांनी काबीज केल्या होत्या। ब्रिटिश गेल्याच्या नंतर त्या लोकांनी असं आमच्या लोकांना असं लेखी दिलं होतं, असं लेखी दिलं होतं का तुमच्या जमिनी आम्ही जाताना पूर्वजात होत्या तशा करून देऊ। परंतु आज ताब्यात ह्या जमिनी आमच्या लोकांच्या ताब्यात दिल्या नाही आणि ह्या जमिनी 1980 किंवा 84 कालामध्ये केंद्र सरकारने स्वतःच्या नावावर करून घेतल्या। तरी ह्या जमिनी जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या नावावर होत नाही, शेतकऱ्यांना भेटत नाही, तोपर्यंत हा जन आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। आज तर फक्त रास्ता रोको केले, जाळपोळ केले, उद्या रक्त सांडलं तरी चालेल। लहान मुलापासून तर वृद्ध म्हाताऱ्यापर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू, या गोष्टी सरकारने दखल घ्यायला पाहिजे। कारण सरकारचं उद्दिष्ट काय? जय जवान जय किसान। पण जवानांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी जात असेल तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही। आम्ही जन आंदोलन करू, रक्त सांडलं तरी चालेल, आम्ही आमची जागा सोडणार नाही। ही आमची शेतकऱ्यांच्या मार्फत किंवा माझ्या वैयक्तिक मार्फत ही सरकारला चेतावणी आहे। काही महिलाही आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया, काय सांगत आहेत तुम्ही कशा प्रकारचा आंदोलन? नाही नाही, जोपर्यंत आमची जागा भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमची पोरं पण रस्त्यावर बसतील, आमचा जीव गेला तरी चालेल, तरी आम्ही रोडवर राहू, आमची घरं पण जातील टाइमवर। ही जागा गेली तर आम्ही कुठे राहणार? आमचा दिवस चांगलं झाला। आज आमच्या लहान लहान मुलं आहेत, त्याही काय करायचं, त्याही कुठं रस्त्या बसायचं? त्यांना नोकऱ्या नाही, त्यांना पाणी नाही, त्याही कुठं राहायचा, त्याही काय करायचं?
तुम्ही काय सांगाल? आमची जागा आम्हाला हक्काची भेटलीच पाहिजे. आम्ही कुठे राहणार? मोलमजुरी करणारी माणसं, आम्हाला जागा नसली तर आम्ही काय खाणार काय करणार? आम्हाला जागा भेटलीच पाहिजे. एकूण या आंदोलन करताचं म्हणणं आहे, जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे. कॅमेरामॅन विजय सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करता.